नमस्कार, महामारी स्मृती मी संध्या, महात्मा ज्योतिराव फुले यांचा आज 128वा स्मृती दिन मूर्तीच्या येथे साजरा. स्त्री शिक्षणाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती करणारे बाबासाहेबांचे पहिले गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांचा 128व्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्याकरिता सर्व समाज बांधव एकत्र येत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती मूर्तिजापूर यांनी श्री राजेश बाबा सुधीराव ढवळे ग्रामसेवक कॉलनी मूर्तिजापूर येथे सायंकाळी 6:30 एक छोटे खाणे प्रोग्राम आयोजित केला होता. यावेळी समस्त समाज बांधव उपस्थित होते. नाहीतरी आपण व्हॉट्सअप याच्यात टाइम गमावल्यापेक्षा मोबाईल वर महात्मा फुले नावाचं ऍप आहे, ते डाऊनलोड करून घ्या. त्याच्यात सगळी ग्रंथ संपदा आहे. त्याच्यात सार्वजनिक सत्य धर्म आहे की ज्याच्यामध्ये कोणता विधी कसा करावा, जसं लग्न विधी, आपल्या घरी लग्न असलं मग लग्न आपण कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे. आता सध्या जे आपण चालून राहिलो, जी वागणूक आहे आपली, जे आचार आहे आपले, ते एका वेगळ्या नुसतं आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करणं म्हणजे त्यांचे विचार घेणं असं नसते. त्यांनी जे जे सांगून ठेवलेलं आहे त्यांचे विचार आपण घेतले पाहिजे. घराचा वास्तू कसा करायचा हे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. त्याच्या मी सांगत नाही, म्हणजे सांगितलं तुम्ही वाचाल नाही म्हणून. त्यानंतर दस क्रिया कशी करायची, जेवढे जेवढे विधी आपण करत असतो जन्माला आल्यापासून गेल्यानंतर मरेपर्यंत तर असतं, तर मेल्यानंतरही विधी आहेत आपल्या मागे लावलेल्या. एक वर्षानं श्राद्ध, हे सगळे विधी त्यांनी आपल्या सार्वजनिक सत्य धर्मामध्ये लिहिलेले आहेत. त्यात त्यांनी मंगल अष्टक सुद्धा लिहिलेले आहेत. मंगल अष्टके असं म्हणतो आपण, मग अष्टके म्हणजे आठ असायला पाहिजे. पण अष्टक हे आठच असले पाहिजे. नाव त्यांच्या मंगल अष्टके, अष्टके म्हणजे तुकडोजी महाराजांनी या सार्वजनिक सत्य धर्माचा अभ्यास करून त्यातला बराचसा भाग त्यांनी ग्रामगीतेत घेतलेला आहे. तुकडोजी महाराजांनी सुद्धा मंगलाष्टकं लिहिली, सुंदर लिहिली, बोधप्रद आहेत. म्हणून हा ग्रंथ जे आपल्या डोक्यात काही भूत घालून दिलेले आहेत, काही या विशिष्ट लोकांनी कोणाचा कोणत्या जातीचा नाम घेणं काही योग्य नाही, पण तुमच्या लक्षात आलं असेल कुणं दिले घालून.